विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांनी 96,369 मते घेऊन हॅट्रिक साधली आहे. यावेळी सुरेश भाऊ खाडे यांनी आपकी बार 1,05,000 नारा लावला होता. मात्र भाजपवर नाराज आणि खाडे यांच्या चुकीच्या भाषामुळे नाराज असणाऱ्या मतदारांनी यावेळी 1,11,000 पार करू दिला नाही. खाडे यांनी आपल्या विरोधात लढणारे उमेदवार आपल्या समोर पाला पासोळा असल्याचं भाष्य केलं होतं व सांगली जिल्हा काँग्रेस मुक्त केल्याचा दावाही त्यांनी केला होता. खाडेंच्या अशा वक्तव्याने सुरेश खाडेंना 1,00,000 पार करणं मतदारांनी पार करू दिलं नाही. तर महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांना 65,171 मते मिळाले. मिरजेची निवडणूक चुरशीची झाली आहे. यावेळी सुरेश खाडे हे चौथ्यांदा निवडून आले असल्याने त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. यावेळी मिरज मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. विधानसभा निवडणुकीत प्रथमच मिरजेत उत्साह नव्हता, त्यामुळे मतदानाची टक्केवारी सुद्धा घसरली होती. मिरजेमध्ये 3,25,626 इतके मतदार आहेत, अर्थात 3,25,626, त्यामध्ये 1,67,070 पुरुष तर 1,58,540 स्त्रिया आहेत. यावेळी 54% इतके मतदान झाले. यामध्ये 98,374 पुरुष, 80,442 स्त्रिया आणि 3/3 असा 1,78,859 मतदारांचा समावेश आहे. मिरज विधानसभा मतदारसंघामधून 7 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. यामध्ये गजानन सातपुते यांना 1,430 मते, सुरेश खाडे यांना 96,369 मते, नानासो वाघमारे यांना 8,865, बाळासाहेब रस्ते यांना 1,136, बाळासाहेब होनमोरे यांना 65,639 मते मिळाली. सदाशिव खाडे यांना 2,555 तर प्रशांत गंगावडे यांना 665 अशी मते मिळाली. शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मिरजेतील वैरण बाजार या ठिकाणी ही मतमोजणी करण्यात आली. आपण समाधान आहोत, त्यामुळे अडचण नाही आहे. कारण महाराष्ट्रातली हवा जर बघितली आपण तर बरेच मातबर सगळे म्हणजे सगळ्याच पक्षाचे मातबर नाचलेले आहेत, त्यामुळं हा फ्लोट वेगळ्या टाईपचा झाला. त्यामुळं आहे ते मतदान आपण समाधानकारक मतदान आहे, पण तसं मतदान टोटल मतदान कमी पडलेलं नाही आहे, त्यातमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेचे काय आदल्या दिवशी खूप पाऊस झाला, कारण दाखवणं जरूर नाही आहे, पण आदल्या दिवशी खूप पाऊस झाला आणि ग्रामीण भागातला सगळा भाग वाड्यावस्त्यावर आहे आणि त्यामुळं वाड्यावस्त्याची लोक येऊ शकले का नदी आली एवढे होत होते जोरामध्ये, त्यामुळे त्यांना मतदानाला येताच आलं नाही आहे आणि गाड्या जाऊ शकल्या नाही, त्यांची आयु शकल्या नाही, त्यामुळे श्रीमताचा घट झाला. जिल्ह्यात फक्त सांगली आणि मिरजेला नाही, नाही निश्चित मी एकटा होतो तेव्हाही लक्ष घातलं, त्यानंतर 4 झालो, आता 2 झालं असेल तर खासदार आपलेच, आपण 2 आहात, आपण प्रगती त्यामध्ये करू, पुढे आम्ही टार्गेट पकडू जेव्हा नाही. कारण म्हणजे काय विषय असेल की त्यामध्ये आमचं डिव्हिडेशन बरंच झालं, त्यामध्ये एक बंडखोरी झाली, त्यामध्ये हे परावाची आपल्याला पत्करावं लागलं, त्यामुळे निश्चितच बंडखोरी टाळायला पाहिजे, ती पण टाळता आली नाही, पण निश्चित पुढे आम्ही दक्षता घेऊ त्याची. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.